आपल्याला माहिती आहे आज दिवसभरात एकच बातमी चर्चेत राहिलेली आहे, ती आहे अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेल्या वादग्रस्त ट्विटची आणि त्यावरून सुरू झालेल्या वादाची। शिवसेनेनं आता एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे या वादामध्ये। शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मुंबईत आता कंगना विरोधात आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। दादरचं शिवसेना भवन असेल किंवा मुंबईतला दिंडोशी हा उपनगरातला भाग असेल, या ठिकाणी कंगना विरोधात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या आहेत त्या आक्रमक झाले आहेत। कंगना राणावतच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केलं जात आहे। तेव्हा शिवसेना भवन परिसरात कंगनाच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। यावेळी महिला आघाडीनं कंगनाच्या फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली। दुसरीकडे दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील महिला आघाडीनंही कंगना विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवलाय। तेव्हा कंगनाच्या एका वक्तव्याचे काय पडसाद उमटतायत ते आता आपण मुंबईत बघतोय। शिवसेना जास्तच आक्रमक झालेली आहे आणि आता कंगनाचे पोस्टर्स काही ठिकाणी जाळण्यात आलेले आहेत तर काही ठिकाणी कंगनाच्या फोटोंना जोडे मारण्यात आले आहेत।